आतापर्यंतची तुम्ही साकारलेली तुमची आवडती भूमिका कोणती? मुळात माझ्या बाबतीत मला सगळ्याच भूमिका आवडतात, कारण मला जर आवडली नाही तर ती मी घेत नाही. पण तुम्ही असं विचारलात की कुठली फेमस झाली, तर त्यातल्यात वास्तवमधली सिनेमामध्ये बोलायचं झालं, हिंदीमध्ये वास्तवमधली देडभुट्या, मराठीमध्ये अगं बाई अरेच्यामधला तो रंगा, नाटकात बऱ्याच भूमिका लोकांना आवडल्या, म्हणजे अशी पाखरे ती म्हणा किंवा ऑल द वेस्ट म्हणा. पण ह्या काही अशा भूमिका आहेत ज्या लोकांना खूप आवडल्या, त्यामुळे मला हे भावल्या. दोन्हीचे जॉनर वेगवेगळे आहे. वास्तव हा म्हणजे रियालिटी आणि याच्यावर आहे, मुंबईतला संपा आणि दादागिरी, अंडरवर्ल्ड आणि अगं बाई अरेच्या टोटली हे आहे, काय म्हणतात, न घडणारी गोष्ट आहे ती, म्हणजे बायकांच्या मनातलं ऐकायला येणं हे शक्य नाही, आणि त्यामुळे ते टोटली दोन्ही डिफरंट आहे आणि दोन्ही वेगवेगळ्या प्रकारे मला आवडतात. सर, वास्तवमध्ये तुम्ही बोललात डेढ फुटियाची भूमिका जास्त मज्जा ती भूमिका करताना की बायकांच्या मनातलं जाणून घेण्यासाठी अगं बाई अरेच्या ती जास्त मज्जा आली. नाही, खरं चॅलेंजिंग होतं अगं बाई अरेच्या, कारण काय आपल्याला ऐकायला येत नाही आहे आणि आपण असं भासवतो की फॅन्टसी आहे ना ही, आणि आपण असं भासवतो की मला ऐकायला येतं आहे आणि मला त्याप्रमाणे रिॲक्ट व्हायचं आहे, आणि त्याच्यात काहीतरी जरा वेगळेपणा होता, त्यामुळे ते जरा ते चॅलेंजिंग पण वाटलं आणि त्याच वेळेस मला तिच्या मनातलं ऐकायला येतं आहे पण मी रिॲक्ट होत नाही कारण तिला कळलं तर, असं ते डबल एका लेवलवर तो रोल प्ले करायचा होता आणि तर जरा इट्स डिफिकल्ट. तुम्ही कधी नुसते उद्योग करण्याचा प्रयत्न केलाय का? नुसतेच उद्योग करण्याचा खूप प्रयत्न केला, म्हणजे स्ट्रगलच्या काळात म्हणजे खूप गेलं, पेपरची लाईन टाकली मी, दुधाची लाईन, तेव्हा आम्ही चाळीत राहायचो ना, ते प्रत्येका घरी दूध पोचवायचं प्लास्टिकच्या पिशव्याचं, त्याला लाईन म्हणतात, तर पेपरची लाईन, दुधाची लाईन टाकली, त्यानंतर हेल्पर म्हणून मी होतो, ते टर्निंग मशीन आणि फिटिंग मशीन असते ना, लेथ मशीन, त्याच्यावर असे बरेच उद्योग केलेत, शेवटी काहीच जमलं नाही, काय करणार, मग शेवटी हे करायला लागलो. सिनेमामध्ये तरी आम्ही तुमची कॉमेडी भूमिका बघितलीच आहे की तुम्ही किती मस्ती करता, लोकांना हसवता, तर तुम्ही रिअल लाईफमध्ये पण असे मस्ती करता की तुम्ही सिरियस आहात? संजय नार्वेकर खूप सिरियस आहेत का? नाही, मी फार सिरियस, कारण ते शेवटी तुमच्यात ते असतं तेच दिसतं असं मला वाटतं. मी खूप खोडकर आहे, मी खूप खट्याळा आहे, मी खूप आपण आजच्या लँग्वेजमध्ये म्हणायला गेलं तर उंगल्या आहेत खूप, त्यामुळे मी फार सरळ साधा नाही आहे. तुम्हाला जास्त काय आवडतं, सिनेमा, सिरियल की नाटक? नाटक माझं पॅशन आहे आणि सिनेमा आणि सिरियल मी माझं घर सांभाळण्यासाठी करतो, कारण सांगतो म्हणजे असं उगाचच नाही की आपण नाटकाचा प्रयोग म्हणतो, आपण नाटकाचा शो म्हणत नाही, प्रयोग का म्हणतो, कारण आज जसं मी वाक्य बोलेन तसंच मी वाक्य उद्या बोलेन असं नाही, त्याचा ट्रेस बदलतो, स्ट्रेच बदलतो, त्याचं वजन बदलतं, त्याची त्याचा थ्रो बदलतो आणि त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट पण येतो, प्रत्येक वाक्याचा वेगळ्या प्रकारे उच्चारला त्याचा वेगवेगळा इम्पॅक्ट येतो, आणि तेव्हा नाटकात कळतं की अरे अशा प्रकारे सॉफ्टली जर वाक्य टाकलं तर जास्त लाफ्टर येतो आहे किंवा स्ट्रॉंगली टाकलं तर जास्त इम्पॅक्ट येतो आहे, आणि हे तुम्हाला स्टेजवर कळतं आणि ते चुकून घडतं तुमच्या हातून, बोलता बोलता श्वास वरखाली होतो, दमसास राहत नाही आणि मग आपल्याला कळतं अरे अशा प्रकारे टाकलं तर याचा इम्पॅक्ट एक वेगळा येतो, मग ते आपल्या डोक्यात राहतं आणि मग त्याचा वापर सिरियल किंवा सिनेमात आपण करतो, म्हणून आपण म्हणतो ना की नाटकाचा प्रयोग आणि ह्याचा शो, आणि तुम्हाला सतत शिकायला मिळतं, त्यामुळे मला असं वाटतं कुठलाही ॲक्टर किंवा कोणीही शिकणं जेव्हा संपतं तेव्हा तो माणूस संपतो, म्हणून मला नाटक पॅशन वाटतं, मला शिकायची हौस आहे म्हणून नाटक जास्त आवडतं. स्वयंपाक कधी तुम्ही केलाय का? आवडतो का स्वयंपाक करायला? कुठला पदार्थ खूप छान बनवता? आवडतो असं नाही पण मी बनवतो, म्हणजे मी
फोडणीचा भात बनवू शकतो, मी वरण भात लावू शकतो कुकरमध्ये, भाजी वगैरे फसते माझी, पण आता अंड वगैरे, ऑमलेट, बुर्जी वगैरे हे बनवू शकतो मी, पोळी पण करतो मी, चपाती, पण ती अगदीच गोल होत नाही, गोल होते पण फार बायका करताना तशा नाही, जरासा हलतो, पण अगदीच पुरुष करताना वेगवेगळे नकाशे तसे नाही, मी करतो पोळी. सेलिब्रिटी असल्यामुळे तुमचा फेमस चेहरा पण लोकांच्या समोर येतो, तर त्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही सामान्य माणसाचं, म्हणजे जसे सामान्य माणसं जगतात तो पार्ट तुम्ही खूप मिस करता का? नाही, तुम्ही जे प्रोफेशन स्वीकारले त्यातला हा एक पार्ट आहे, त्यामुळे तुम्हाला ते स्वीकारायलाच पाहिजे. तरी पण शक्य तेवढा मी बिंदास्त फिरत असतो, हे करत असतो, शक्य तेवढा मी मिसळतो, मला फार हे नाही होत. अगदी त्रास व्हायला लागला की मग पळतो, पण काय आता ते तुम्ही स्वीकारले, त्यामुळे तुम्हाला ते करायलाच पाहिजे. अरे प्रचंड, म्हणजे मी कदाचित ॲक्टर झालो नसतो तर मी कदाचित क्रिकेटियर किंवा फुटबॉलपटू झालो असतो. म्हणजे मी कॉलेजमध्ये होतो, म्हणजे रुईया कॉलेजमध्ये माझं शिक्षण झालं, तर मी ॲट अ टाईम नाटकातही काम करायचो आणि क्रिकेटच्या टीममध्ये पण होतो आणि फुटबॉलच्या टीममध्ये पण होतो. आणि त्याच्यावरून खूप माझी भांडणं, मारामाऱ्या वगैरे झाल्या, कारण जेव्हा क्रिकेटचा राऊंड असायचा तेव्हाच नाटकाचं पण रिहर्सल असायची, तेव्हाच फुटबॉलची पण एखाद दुसरी मॅच असायची, ते बॅलन्स करता करता. पण मला प्रचंड आवड आहे क्रिकेट आणि फुटबॉल, म्हणजे मला खेळाची खूप आवड आहे अभ्यासापेक्षा. अभ्यासात चुकून गेलो, पण खेळ, म्हणजे मी ज्युनियरला असताना मी कबड्डीत पण होतो, ज्युनियरच्या टीममध्ये कबड्डीत पण होतो, म्हणजे ते पण खेळ खेळलेलं. एका कलाकाराला इंडस्ट्रीमध्ये फेमस होण्यासाठी खूप कष्ट तर घ्यावीच लागतात, तर अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या त्याला जाणून पूर्वक कराव्याच लागतात? सगळ्यात पहिलं आणि फार महत्वाचं की आत्मविश्वास. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवाल ना तर तुम्ही काही करू शकता. जगात अशक्य गोष्ट आहे असं जर तुम्ही म्हटलं तर तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. मला हे करायचं आहे, मी करून दाखवणार, आणि मी सगळ्यात ताकदवान आहे, हा आत्मविश्वास ठेवला ना तर सगळं सोपं होतं, फक्त मेहनत करायला लागतं एवढंच. पुन्हा भूतकाळात जाण्याची जर तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही काय कराल किंवा कुठली गोष्ट बदलाल? अच्छा, बदलायचं भूतकाळातली? नाही, भूतकाळात गेलो तर परत ते जे मी एन्जॉय केलं ते पुन्हा डबल जगेल, पुन्हा ते क्रिकेट खेळणं, पुन्हा ते मातीत खेळणं. आता काही काही खेळ लुप्तच झालेले आहेत, गेलेले आहे. म्हणजे आम्ही तेव्हा पावसाळ्यात शीघ रूपवारोपी खेळायचो, पतंग उडवायचो, भवरे, गोट्या, विटी दांडू, लगोरी, डबाईस पैस, हे सगळे खेळ गेले, ते पुन्हा एन्जॉय कराव्याशा वाटतात. एक गोष्ट जर बदलाविषयी झाल्यास तर मला ते बॉम्बस्फोट बदलवायचा, म्हणजे त्या तो आणि त्याच्या आधीचं कारण, म्हणजे आपण बाबरी मशीद तोडली, फार वाईट. म्हणजे आपण आणि ते बुद्धाची मूर्ती तोडली त्याच्यात काय फरक आहे? सेम करताना तुम्ही उगाच एकमेकात तेढ निर्माण केली आणि तेव्हापासून जे बिघडत चाललं आहे ते गोष्ट बदलायला मिळाली असते, बदलली असते. सध्या कॉमेडी चित्रपट आणि मालिकांकडे प्रेक्षक जास्त आकर्षित होत आहे, तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे जो कुठली सिरियल, मालिका किंवा चित्रपट काही असेल जे आपल्याला चांगला मेसेज देतात ते लोकांना जास्त आवडतं, साहजिकच चांगलंच आहे ना. जर मेसेज कोण देत असेल, चांगला मेसेज देत असेल तर तो सिनेमा लोकांना आवडणार. सिनेमा तुमचा चांगला पाहिजे. आता तू जसं आपण म्हणतो की आजकाल कॉमेडी जास्त ॲप्रिशिएट करतात, कारण आज इतकी कॉम्पिटिशन वाढली आहे, आज इतके वेगवेगळे मार्ग ओपन झालेले आहेत ह्याचे, म्हणजे काम करण्याचे म्हणा किंवा एंटरटेनमेंटचे म्हणा किंवा प्रत्येक ह्याचे, त्यामुळे टेन्शन्स खूप वाढले आहेत. पूर्वी फोनही नव्हता, जो काय लँडलाईनचा असायचा तो त्याच्यावर अडत नव्हती कामं, पण आता हातात म्हणजे मोबाईल आल्यामुळे ज्या कामाला एक दिवस लागायचा किंवा
पाच तास लागायचे, ते एका सेकंदात होतं. म्हणजे पूर्वी काय निरोप ठेवायचे की असं असं उद्या सकाळी तिथे 10 यायला सांगा, मग 10 आल्यानंतर मग डिस्कशन व्हायचं, मग ये. आता इथे लगेच नंबर लावून की उद्या सकाळी काय बोलणार आहे ते इतकं फास्ट झालं आहे, त्यामुळे नकळत त्यांना प्रत्येकांच्या डोक्यावर यांना टेन्शन वाढत गेलेलं आहे, ते आपल्याला जाणवत नाही. आणि मग त्याचा कुठेतरी आपण वे आऊट शोधतो की मला जरा रिलॅक्स व्हायचं आहे, मग कोणी हसवलं तर बरं वाटतं, मग त्याला डिमांड जास्त दिले. म्हणून मला कदाचित असं वाटतं की विनोदाकडे लोकांचा कल गेलेला आहे की नो टेन्शन्स, मी म्हणजे स्वतःला घाबरूनसुद्धा मी एंटरटेन करत असतो, मी रडूनसुद्धा एंटरटेन करत असतो, पण मला हसून आता त्याची गरज आहे आज समाजाची असं मला वाटतं, म्हणून ते विनोदाकडे फार. डेड फुटिया म्हटलं की संजय नार्वेकर हे तरी फिक्सच आहे, तेव्हा खूपच वावाई मिळाली तुम्हाला, तो एक्सपिरियन्स कसा? नाही खूपच वावा, पब्लिसिटी खूपच मिळाली, कारण त्याच्यानंतर मी ट्रेननी फिरलो नाही, मी तोपर्यंत ट्रेननी फिरायचो, त्यानंतर एकही दिवस मी आत्तापर्यंत ट्रेननी फिरलो नाही त्या ह्याच्यानंतर, म्हणजे एवढी प्रसिद्धी मिळाली, सिनेमे खूप मिळाले, खूप अमेझिंग तो हे होता, क्षण होता. म्हणजे मला अजूनही आठवतं त्याचा प्रीमियर, म्हणजे पहिला शो सहकार टॉकीज चेंबूरला होता, आणि मला प्रोड्युसरने सांगितलं तू सहकारला या आपण इथे बघूया, बाबा वगैरे जुहू वगैरेला, तेव्हा ते असे बघायचे संजय दत्त वगैरे जुहूला बघा, आणि मी सहकारला गेलो, मी ठाण्याला राहायचो तेव्हा कळव्याला, तर मी आपली रिक्षा केली आणि सहकारला गेलो आणि बसलो, तर आम्ही बाल्कनीत बसलो होतो, मी माझ्याबरोबर 4-5 जण होते ते प्रोड्युसरचे माणसं वगैरे. सिनेमा सुरू झाला, इंटरवल झाला, इंटरवलला बाहेर आलो आणि आम्ही एका रूममध्ये जात होतो, तर जरा खुजबूज, ए होई हो नाही नाही काय तर क्या असं खुजबूज चालू होती. सिनेमा परत चालू झाला, जरा वेळाने लोकांना कळलं की नाही वो आया है इधर, वही ऐशा है, तोपर्यंत कोणाला माहिती नव्हतं मी कोण आहे. सिनेमा संपला आणि मी बाहेर आलो तेव्हा अक्षरशः मला कडक करून बाहेर नेलं होतं, म्हणजे पोलीस बोलवले होते, दोन्ही बाजूला पोलीस असे उभे होते, आणि तो म्हणाला तुझी गाडी कुठे आहे, बोलू गाडी कुठे आहे, मी रिक्षाने आलो आहे. तर त्याने त्याची गाडी दिली, त्याच्यात बसवलं आणि मला बाहेर त्या थिएटरमधून बाहेर काढलं, आणि तो पहिला एक्सपिरियन्स होता. म्हणजे ग्लॅमर ग्लॅमर म्हणजे काय, इतके दिवस माहिती नव्हतं, आणि हे अचानक असं 3 तासात मला मिळालं, ते अंगावर आलं इतकं, आणि मी मला कळत नव्हतं मी काय करावं, मी गाडीत नुसता असं बसून होतो. तो म्हणवता साप किधर छोडणे काय, बोललो चलो सीधा किधर जा रहा है उधर. ते अमेझिंग होतं ते.